हॅलो, वेलकम टू प्रगित वर्ल्ड. तर मी माझ्या आजीकडे आले शेतामध्ये आणि तुमच्यासोबत आज थोडंसं रुटीन शेअर करणार आहे. तर कंटिन्यू पाऊन आहे भरपूर, दुपारचे 2 वाजलेत. तर चला टिया गेली पुढे, बघूया कसं काय आहे ते. चलो टिया. इकडे कापूस लावलाय, थोडासा कापूस घ्यायचा आहे. इकडे गहू आहे. जेव्हा आपण शेतामध्ये येतो ना, तर एकदम फ्रेश आणि खूप मस्त वाटतं. छान हिरवागार निसर्ग असतो. त्यानंतर वरती बघा, आभाळ पण किती छान दिसते. एकदम मस्त वाटतं, भारी वाटतं. तर त्यासाठीच मग आम्ही पण आलो, म्हटलं थोडासा फेरफटका मारूयात. आणि किती छान प्रसन्न वाटतं. टिया पण बघा, खूप मस्त असा एन्जॉय करते. सगळ्याच गोष्टी तिला पण खूप आवडत होत्या. टिया चल चल चल, इकडे शेंगा घ्यायचे. शेंगा चला, शेंगा घ्यायच्या. तुरीच्या शेंगा काय ते मावशी म्हणली घ्या. चांगले असल्यास बघून घ्या. म्हणजे चल चल चल, घेतला का कापूस? कापूस घेतला का तू? हा, काय करते मग? ती दिसे ना गेली झाडात. चल लवकर, कटली ना. कुठे गेली? कुठे आली टिया शेतात? कुठे आली सांग ना. हो, नो 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 नो, भाऊ येते तिकडे. भाऊ हे असते रोड चालायचा. कुठं आली तू सांग ना. कुठं आली टिया? कुठल्या चला चुरीच्या शेंगा. तुरीचं झाड आणि तुरीच्या शेंगा. तुरीच्या शेंगा तोडायला जातो आम्ही. शेतामध्ये आल्यानंतर अवतार कसं होतो. आणि आता थोडा बसून झाले, आता आम्ही घरी जाणार आहेत. छान मस्त शेतामध्ये खूप छान वाटते. आणि आताच वातावरण तर एकदम भारी वाटत. जेवण करा म्हणा, जेवण करा म्हणा, थोडं जेवण करा म्हणा दादा. म्हण तू, तू म्हण ना, थोडं जेवण करा म्हण.